दिलेला शब्द फावला नाही, सामान्य माणसाची महागाईची सुटका केली नाही आणि शिवाय आम्हाला लोकांना घालतात. जयदेशी महिते संघटनेचे अध्यक्ष काकासाहेब फाळसाठे, शिवशेखर वाने, संजय कोकते, उत्तरराव जानकर, शिवाजीराजे कांबळे, शिवसेनेचे नेते संभाजीराव शिंदे, विठ्ठल सहकारीचे प्रमुख अभिजित पाटील, साईदास अंबरराव, संजय पाटील घाटेकर, नगराध्यक्ष स्वामीनाथ साठे, पुण्याच्या माजी महापौर कविता व्यवहारे, सोलापूरच्या माजी महापौर नयनताई चंदेले, व्यासपीठाचे अन्य सगळे सहकारी, आता पक्षामध्ये आलेले आमचे सगळे मित्र आणि उपस्थित बंधू वगैरे, लोकसभेची निवडणूक आली आणि या निवडणुकीच्या निमित्तानं समान देशामध्ये निर्णय घेण्यासाठी ठिकठिकाणी सभा होत आहेत. ती एक संधी असते. निवडणुकीच्या सभा ह्या निवडणुकीच्या तिफाजीसाठी नसतात. उद्या देश कसा चालवायचा, देशाच्या विविध घटकांचे प्रश्न कसे सोडवायचे, सामान्य माणसाच्या अडचणी कमी कशा करायच्या आणि जगातला एक बलवान देश कसा होईल, त्यासंबंधीची आमची नीती काय आहे ही सांगण्याची संधी या निवडणुकीच्या सभामधून येते. गेले 10 वर्ष या देशामध्ये भाजपच्या हातात सत्ता आहे आणि नेतृत्व करतायत मोदी साहेब. आज मोदींच्या हातामध्ये देशाचा कारभार आहे. त्यांनी अनेक आश्वासनं दिली होती. त्यांनी आश्वासनं दिली की मी महागाई कमी करणार. त्याची सुरुवात 15 दिवसाच्या आत प्रधानमंत्रीची शपथ घेतल्यानंतर महागाईच्या संकटातून लोकांना मी बाजूला करणार हे पहिलं आश्वासन होतं. आपण शेती करणारे लोक एकेकाळी वाहनं कमी होती, आता वाहनांची संख्या वाढली. मोटरसायकल असो, चारचाकी असो, अन्य वाहनं असो, त्याची महत्त्वाची गरज काय आहे? तर गरज पेट्रोलची आहे. 2014 मोदी प्रधानमंत्री झाले त्यावेळी त्यांनी आश्वासन दिलं होतं की 50 दिवसाच्या आत पेट्रोलची किंमत मी खाली आणणार, 50% खाली आणणार. काय किंमत होती? 2014 पेट्रोलची लिटरची किंमत 71 रुपये होते. मोदींचा शब्द की 50 दिवसात खाली आणतो. लोकांना वाटलं 71ची किंमत 50 रुपये येईल. आज 3650 दिवस मोदींनी आश्वासन दिलेलं झालं. काय किंमत आहे आज? आज ती किंमत 106 रुपये आहे. म्हणजे 50 दिवसाची किंमत खाली आणली 71ची आणि ती नेहमी 106 होती. सगळं अर्थव्यवस्था संकटात गेली. घरामध्ये
स्वयंपाक करायला गॅस लागतो आणि गॅस सिलेंडर आणि स्वस्त जीव हा शब्द 2014 मोदींनी दिला. त्यावेळेला गॅस सिलेंडरची किंमत 410 रुपये होती आणि आज ती 1160 आहे. म्हणजे 410 कमी केलेली किंमत 1160. कसा विश्वास ठेवायचा लोकांच्या, जसा उल्लेख आता धनंजय सिंहने केला आपल्या भाषेमध्ये लेखाचा, तरुण मुलांना बाकी काही नको, त्यांना काम करायचा अधिकार द्या, प्रपंच चालवायची ताकद द्या. आणि लेखाचा प्रश्न हा अत्यंत महत्त्वाचा होता. 2014 मोदी साहेबांनी सांगितलं की 10 वर्षाच्या आत आम्ही या देशाची लेखाजी ही घालू आणि हाताळायला काम दिलं. जगामध्ये एक संघटना आहे सगळ्या देशांनी काढलेली, तिचं इंग्रजीत नाव आहे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन ILO. आणि हे ILO जगातल्या सगळ्या देशामध्ये लेखाजीचा अभ्यास करतात. नुकताच त्यांचा अभ्यास झाला भारताचा आणि त्यांनी निष्कर्ष असा काढला की या देशामध्ये 100 मुलं तरुण घेतले त्याचे 87 तरुण नोकरी विना आहेत. आज त्यांना नोकरी मिळत नाही. कशी लेखाजी घालवली, कसं आश्वासन झालं, याचा अर्थ एकच आहे की मोदी साहेबांनी दिलेले शब्द फाळले नाही. आणि त्याच मोदी आज ठिकठिकाणी जाऊन सांगतात, काँग्रेस पक्षाला शिव्या देतात, उद्धव ठाकरेंच्या पक्षाला शिव्या देतात, आम्हा लोकांना शिव्या देतात. ठीक आहे, तुम्ही शिव्या द्या, पण 10 वर्षात तुम्ही केलं काय? नोटाबंदी, नोटाबंदी केली आता तुम्हाला नोटाबंदी ज्यावेळी त्यांनी केली त्यावेळेला बँकेच्या दारात 1000 लोक ठिकठिकाणी 2-3 दिवस राहिले. आणि त्याच्यामध्ये एक तर महाराष्ट्रामध्ये 700 लोक मृत्यूमुखी पडले, हे चित्र आपण महाराष्ट्रात पाहिलं. याचा अर्थ एकच आहे की महागाई असो अनेक प्रश्न असो या संबंधीचे दिलेली आश्वासनं पाहिली नाहीत. आणि या उलट त्या काळामध्ये त्यांनी काही भाषणं केली त्याची माहिती तुम्हाला लोकांना नसेल. मी मुद्दाम त्यांचं मनमोहन सिंग प्रधानमंत्री असतानाच मोदींचं भाषण हे काढत होतो. ते भाषण काय याचं तुम्हाला असं दाखवतो. क्या खाएगा? आज प्रधानमंत्री यहां आए थे लेकिन प्रधानमंत्री महंगाई का मां बोलने के लिए तैयार नहीं है. महंगाई का मां बोलने के लिए तैयार नहीं. इनका अहंकार इतना है महंगाई के लिए एक शब्द बोलने को तैयार नहीं है. मरो तो मरो, आपका नसीब. अरे गरीब के घर में चूल्हा नहीं जलता है, बच्चा रात रात रोता है, माँ आंसू पी के सोती है और देश के नेताओं को गरीब की परवाह तक नहीं है. ये गरीबी का हाल कर दिया है. 4 तारीख को वोट करने जाए तो जरा घर में जो गैस सिलेंडर है ना उसको जरा नमस्कार करके जाइए. तर हे त्यांचं 2014 भाषण. आणि आज दिलेला शब्द फाळला नाही, सामान्य माणसाची महागाईची सुटका केली नाही आणि शिवाय आम्हाला लोकांना घालतात.
10 वर्षात तुम्ही काय केलं आणि राज्य तुझ्या केलं, आम्ही विरोधी पक्षात आणि दबावावर वाटता याचा अर्थ एकच आहे की मोदी हे दिलेले शब्द फावत नाही. आता अनेक गोष्टी सांगतात तुम्ही हे करणार आहे ते करणार आहे ते करणार आहे. आपल्याकडे एक म्हण आहे की म्हण असे लवाराचे घरचं अवतान जेवल्याचे खरं नाही. म्हण माहिती आहे का तुम्हाला? लवाराचं घरचं अवतान जेवल्याचे खरं नाही. आणि आज ही त्या ठिकाणची होती ही स्थिती आज मोदी साहेबांनी या देशामध्ये केली. आम्ही सतत असं सांगतोय की मोदींच्या राजवटीमध्ये सामान्य माणसाचा जो अधिकार आहे त्या अधिकारावर संकट यायची शक्यता आहे. आणि ते का सांगतो हे आज तुम्ही दिल्लीसारखं राज्य बघितलं. दिल्लीच्या राज्यामध्ये अरविंद केजरीवाल नावाचे ग्रस्त तिथे मुख्यमंत्री आहेत. ते गेले 3 वेळेला निवडून येत आहेत. देशाच्या राजधानीमध्ये त्यांचं काम उत्तम आहे. त्यांनी शाळा सुधारल्या, शिक्षणाची व्यवस्था केली, आरोग्याची व्यवस्था केली, गावाचा दिल्लीचा चेहरा बदलला. इतकं उत्तम काम त्यांनी केलं. पण केंद्र सरकार सहकार्य करत नाही म्हणल्यावर त्यांनी मोदींच्या टीकाटिप्पणी केली. आज त्या मुख्यमंत्र्याला तुरुंगामध्ये टाकलेलं आहे. राज्याचा देशाच्या राजधानीचा मुख्यमंत्री तुरुंगामध्ये आहे. आणि ही स्थिती आहे रांचीला. रांची झारखंड राज्य आदिवासींचं राज्य, आदिवासी मुख्यमंत्री, आदिवासींच्याकडे केंद्र सरकार लक्ष देत नाही म्हणून त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. आज तो आदिवासी मुख्यमंत्री तुरुंगामध्ये टाकलेला आहे. याचा अर्थ एकच आहे की इंग्रजांच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं धरफकीर होत होत्या, लोकांना संघर्ष करायला लागत होता, आजची अवस्था मोदी साहेबांनी या देशामध्ये केलेली आहे. आणि म्हणून त्यांचं सगळं कामकाज हे हुकूमशाहीच्या दिशेने चाललेलं आहे. कुठलंही भाषण करा, जवाहरलाल नेहरूंच्या टीका, इंदिरा गांधींच्या टीका, राजीव गांधींच्या टीका, त्याची एकही व्यक्ती हयाच नाही. त्यांनी देशासाठी काम केलं. स्वातंत्र्याच्या आधी महात्मा गांधींचा विचार स्वीकारून जवाहरलाल नेहरूने आयुष्याची 10 वर्ष 11 वर्ष इंग्रजांच्या तुरुंगामध्ये घालवली. नंतर 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि स्वातंत्र्य मिळवल्याच्या नंतर हा देश लोकशाहीच्या दृष्टीनं चालण्याची एक पद्धती या देशामध्ये आणली. ही गोष्ट आपण कधी विसरू शकत नाही. आणि त्या जवाहरलाल नेहरूंना आजचे प्रधानमंत्री टीकाटिप्पणी करतात. त्याच काळाच्या सगळ्या नेत्यांच्यावर त्यांची टीकाटिप्पणी चालू आहे. या देशामध्ये मी अनेक प्रधानमंत्री पाहिले. मी इंदिरा गांधींना पाहिलं. राजीव गांधी ज्यावेळेला प्रधानमंत्री होते त्यावेळेला मी लोकसभेत होतो. नंतरच्या काळामध्ये नरसिंहराव झाले, देवेगौडा झाले, गुजराल साहेब झाले, मनमोहन सिंग साहेब झाले, अनेक प्रधानमंत्री झाले. पण या सगळ्यांनी देशाचा विचार केला. हा पहिला प्रधानमंत्री आहे तो देशाचा विचार करत नाही. लोकांच्यामध्ये संघर्ष कसा वाढेल याची काळजी घेतात. गेले 2 दिवस त्यांनी भाषणं केली आणि भाषणं करून अल्पसंख्याकांच्या टीका केली. हा देश हिंदूंचा जसा आहे तसा मुस्लिमांचा आहे, हा देश मुस्लिमांचा जसा आहे तसा ख्रिश्चन लोकांचा आहे, हा देश ख्रिश्चन लोकांचा जसा आहे शीख लोकांचा सुद्धा आहे. या सगळ्यांना घेऊन हा शक्तिशाली देश बनण्याचं स्वप्न आपल्या सगळ्यांचं होतं. आणि कुणी प्रधानमंत्री असेल तर त्यांची जबाबदारी ही आहे की या सगळ्यांना एकत्र ठेवायचं, त्यांचं दुःख असेल ते दूर करायचं आणि त्यासाठी सत्तेचा वापर करायचा. आज त्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. पण ही गरज त्याला फसत नाही.
देश पातळीचं सोडा, राज्याचे फसले असतात, तालुक्याचे फसले असतात, या जिल्ह्याचा मी काही वर्ष पालकमंत्री होतो. मी पालकमंत्री होतो त्यावेळी विजयदादा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते आणि आम्ही अनेक वेळेला मार्गामध्ये येत असू. कशासाठी येत असू? त्यावेळी दुष्काळ फाडला आणि दुष्काळ फाडल्याच्या नंतर संकटग्रस्त लोकांना काम देण्याच्यासाठी आम्ही एकत्र फिरत होतो. 45 लाख लोकांना या राज्यामध्ये दुष्काळातून बाहेर काढण्याच्यासाठी मदत केली. 16 फूट जिल्ह्यामध्ये 5 लाख लोकांना आम्ही लोकांनी त्या काळामध्ये दुष्काळातून बाहेर काढण्याच्यासाठी मदत केली. आज त्याच्यातून सुवर्ण काही ठिकाणी आहे. आत्ता सांगितलं गेलं तुमची केळी परदेशामध्ये जातात. इथला कांदा हा परदेशामध्ये जात होता. मोदी साहेबांच्या मनामध्ये आलं आणि कांद्याची निर्यात बंद करून टाकली. 2 वर्षाच्या पूर्वी कांद्याची कमतरता होती तर पाकिस्तानवरनं कांदा इथे आणला. हा या राज्यामध्ये साखर होते. महाराष्ट्र यंदाच्या वर्षी देशातली साखर उत्पादनात 1 नंबरचं राज्य झालं. ती साखर अधिक तयार झाली. ती जगात फासायची आहे. ती फासायला मोदी साहेबांनी अडकाची घातली. कांदा जाऊ द्यायचं नाही, साखर जाऊ द्यायचं नाही, तुमच्या शेतीला प्रोत्साहन करायचं नाही. कसं काय कुणासाठी राज्य ते चालवतात? पाण्याचा प्रश्न, काही पाण्याचे प्रश्न आम्ही लोक सत्तेमध्ये असताना सोडवलं, पण काही बाबतीत कमसत आहे. मला आठवत आहे सीना मारा ही योजना, त्या योजनेला 40-45 एकर क्षेत्राला पाणी मिळतं आहे, पण तालुक्यातील विशेषतः मोजीम आणि या भागात अनेक गावं अशी आहेत की चिटकेली आहेत आणि त्या तेलच्या गावाला पाणी मिळत नाही, त्यांना पाणी देण्याच्या